पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठा शस्त्रसाठा जप्त करून 17 गावठी पिस्टल व 13 जिवंत काडतुसांसह 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून 7 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पिस्टल विक्री करणाऱ्या 2 डीलरचा देखील समावेश असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिस्टल विक्री करणारे डीलर हनुमंत अशोक गोल्लार, प्रदीप विष्णू गायकवाड, पिस्टल विकत घेणारे अरविंद श्रीराम पोटफोडे, शुभम विश्वनाथ गर्जे, ऋषिकेश सुधाकर वाघ, अमोल भाऊसाहेब शिंदे, साहिल तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये 13 पिस्टल आणि 4 राऊंड काडतूस जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 1 SUV महिंद्रा गाडी, 3 मोबाईल फोन असा 21,32,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दुसऱ्या कारवाईमध्ये गुन्हे युनिट 1 त्याच्यामध्ये 1 आरोपी आणि 4 पिस्टल आणि 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहेत. त्याची किंमत 2,49,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये 1 आरोपी आहे आणि असे दोन्ही युनिटची कारवाई जी आहे त्याच्यामध्ये 7 आरोपी, 17 पिस्टल आणि 13 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहेत. नाही, प्रदीप विष्णू गायकवाड याच्याकडून 2, शुभम गर्जे याच्याकडून 4, अरविंद पोटफेडे याच्याकडून 1, ऋषिकेश वाघ याच्याकडून 2, अमोल शिंदे याच्याकडून 1.